नमस्कार मी संदीप लाड सर रावे येता आठवीच्या सविनय कायदेभंगाची चळवळ या प्रकरणाची चर्चा करत असताना या प्रकरणामध्ये पुणे करार मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचा आहे. मित्रांनो पुणे करार हा अतिशय महत्त्वाचा आहे. भविष्यकाळामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. या स्पर्धा परीक्षेनिमित्ताने पुणे करार कधी कुठे कुणामध्ये आणि या कराराची वैशिष्ट्ये काय असा मुद्दा मित्रांनो भविष्यकाळामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने विचारला जाऊ शकतो. मित्रांनो पुणे करार आहे तरी काय. मित्रांनो पहिली गोलमेज परिषद झाल्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी भारतातल्या सगळ्या प्रकारच्या घटकांचे प्रतिनिधी त्या परिषदेला हजर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून त्या परिषदेला हजर होते. मित्रांनो या परिषदेमध्ये परिषदेनंतर तत्कालीन इंग्लंडचे पंतप्रधान डॉक्टर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि या जातीय निवाड्याच्या नुसार भारतामध्ये दलितांसाठी काही मतदारसंघ हे राखीव ठेवण्यात आले. यानंतर मात्र महात्मा गांधींना हा जातीय निवाडा काही मंजूर नव्हता आणि त्यानुसार त्यांचं म्हणणं असं होतं की या जातीय निवाड्याच्या नुसार हिंदू समाजाची विभागणी झालेली आहे आणि याकरता महात्मा गांधींनी येरवडा तुरुंगामध्येच त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. आमरण उपोषणाला सुरुवात केल्याच्या नंतर पुनश्च एकदा डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये बोलणी व्हावी आणि त्यानुसार काहीतरी मार्ग निघावा असं इंग्रजांना वाटलं. यानुसार राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी महात्मा गांधींना अर्ज केली. महात्मा गांधींना विनंती केली की आपण ते उपोषण सोडवावं मागे घ्यावं आणि त्यांनी ते मागे घेण्याच्या करता त्यांनी पहिली अट टाकली की हा जातीय निवाडा मागे घेण्यात यावा व त्यानुसार तो जातीय निवाडा मागे घेण्यात आला. मग आता काय यानुसार साधारणपणे 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये पुणे येथे करार झाला. या करारानुसार पूर्वीच्या काही स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी मी राखीव मतदारसंघ बोललो मित्रांनो सॉरी राखीव मतदारसंघाच्या ऐवजी स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी आता पुढच्या कालखंडामध्ये काही जागा ह्या दलितांसाठी राखीव ठेवण्याचं मान्य इंग्रजांनी केलं व यानुसार हा पुणे करार मित्रांनो प्रसिद्ध आहे. परत एकदा पण लक्षात घ्या की पुणे कराराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की जातीय निवाड्याच्या नुसार पूर्वी काही जागा इंग्रजांनी काही मतदारसंघ हे स्वतंत्र त्यांच्याकरता ठेवण्यात आलेले होते पण नंतर मात्र काही जागा ह्या राखीव दलितांकरता भविष्यकाळामध्ये ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं. यानुसार पुणे करार हा मित्रांनो प्रसिद्ध आहे. धन्यवाद.